ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं, त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, पण या पत्रानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही बघणार आहोत। भाजपमध्ये मी काही एकटा निर्णय घेऊ शकत नाही, राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करायचा असेल तर मला माझ्या वरिष्ठांसोबत सहकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागेल, कारण आम्ही उमेदवार दिलेला आहे। यापूर्वी जेव्हा आम्हाला विनंती केली तेव्हा आम्ही योग्य भूमिका घेतली, पण आताच्या परिस्थितीत मला एकट्याला निर्णय घेता येणार नाही, आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा करावी लागेल, त्यामुळे चर्चा झाल्यावर मी माझी प्रतिक्रिया देऊ शकेन। त्यांनी चांगल्या भावनेनं पत्र पाठवलेलं आहे, आम्ही त्या पत्राचा विचार करू, पण निर्णय चर्चेअंतीच होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। भारतीय जनता पार्टीमध्ये मी काही एकटा निर्णय करू शकत नाही, त्यांच्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची चर्चा करावी लागेल, भरती पक्षातही चर्चा करावी लागेल, कारण आम्ही उमेदवार घोषितही केला आणि उमेदवार हा दिला देखील आहे। यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली त्यावेळी आम्ही ती भूमिका देखील घेतलेली आहे, असं नाही की नाही घेतली, आम्ही ती घेतली आहे। आता या स्टेजला जर काही भूमिका त्या संदर्भातली असेल तर ती मला घेता येत नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात त्या संदर्भात चर्चा करावी लागेल। मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्या माननीय मुख्यमंत्र्यांची देखील मला चर्चा करावी लागेल, त्यामुळे ही सगळी चर्चा झाल्यानंतरच या पत्राच्या संदर्भात मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करू शकेन। ठीक आहे, त्यांनी चांगल्या भावनेने ते पत्र पाठवलेलं आहे, जरूर आम्ही सिरियसली त्या पत्राचा विचार करू, पण निर्णय जो काही घ्यायचा आहे तो मात्र चर्चेअंतीच आम्हाला घेता येईल, त्याशिवाय घेता येणार। बिनविरोधच होते आणि विरोधी पक्ष कधी आपला उमेदवार उभा करत नाही, पण या ठिकाणी आपलं दुर्दैव किंवा समोरच्या पार्टीच्या मनात काही आहे कल्पना नाही, पण त्यांचं काही असेल की बाबा उमेदवार असा आहे की आपण निवडणूक लढवलीच पाहिजे, पण माझी इच्छा आणि मला असं वाटलं होतं की ही बिनविरोधच होईल निवडणूक। जाहीरपणे आव्हान आहे, हिम्मत असेल तर बाळासाहेबांच्या विचाराचं जर तुम्ही नाव घेत असाल तर उद्याच्या उद्या तुमच्या उमेदवाराचा भरलेला अर्ज मागे घ्या। भारतीय जनता पक्षाने टाकलेल्या उमेदवाराची जी तुम्ही लाचारी पत्करलेलं आहे ती बंद करा आणि ऋतुजाताई लटक्यांची निवडणूक बिनविरोध करण्याचं एक जो पॉइंट आहे तो तुम्ही अनुसरा असं माझं म्हणणं आहे।